पत्र राज्यातल्या शेतकऱ्यांसह संपूर्ण जनता ज्याची वाट पाहत होती ती गोष्ट अखेर घडली आहे। मान्सून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दाखल झालेला आहे। राज्यातल्या बळीराजासाठी ही आनंद वार्ता भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। मान्सून दक्षिण महाराष्ट्रामध्ये 11 जूनला दाखल झालेला होता, मात्र त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनचं आगमन राज्यभरात रखडलेलं होतं, मात्र आता राज्यात सर्वदूर मान्सूनच्या सरी कोसळल्यात। विशेष म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही ठिकाणांहून मान्सूनच्या सरी महाराष्ट्रात बरसत आहेत, तर देशभरातही जवळपास 90% भागात मान्सून कोसळलाय। काल सकाळपासून राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे। मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह विविध जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात। पुढचे काही दिवस मान्सूनचा हा जोर कायम राहणार आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, महाराष्ट्रातल्या बळीराजासाठी खरं तर ही आनंद वार्ता आहे। इतके दिवस पावसानं ओढ दिल्यानंतर का होईना, मात्र गेल्या 48 तासामध्ये अवघा महाराष्ट्र हा मान्सून व्यापताना पाहायला मिळतोय। एकंदरीत चित्र काय सांगाल चंद्रकांत? बरोबर आहे विशाल, आपल्याला माहिती आहे की महिनाभर मान्सूननी ओढ दिली होती अख्ख्या राज्यालाच नाही तर देशभराला, पण तोच मान्सून आल्यानंतर आयएमडीने सांगितलं म्हणे बरोबर 23 तारखेला राज्यात मान्सूनचं पुनरागमन झालं, त्यानंतर अवघ्या 24 तासात मान्सूनने फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्खा देश व्यापून टाकलेला आहे। जवळपास 90% देशाचा भाग आज मान्सून व्याप टाकला, म्हणजे 24 तासात तब्बल 500 किलोमीटरचं अंतर मान्सूननं पार केलंय। हा रेकॉर्ड एक नवीन मान्सूनचा, विशेष म्हणजे फक्त अरबी समुद्रच नाही तर पश्चिम बंगालच्या उपसागरावरून दोन्हीकडनं येणारे मान्सूनचे वारे इतके वेगाने वाहत आहेत की त्यांनी अवघ्या 24 तासात अख्खा भारत व्यापून टाकलेला आहे। ते पहिल्यांदा होत आहे, भले त्याचा जोर काही ठिकाणी कमी असेल पण त्याचं स्पीड जे गेली महिनाभर रखडलेलं होतं चक्रीवादळामुळे ते त्यांनी पूर्ण कव्हर केलेलं आहे अक्षरशः 24 तासात। नक्की चंद्रकांत, आपल्या सगळ्यांसाठी ही दिलासादायक बात आहे। संपूर्ण देशभरामध्ये आता मान्सून भारताला व्यापून टाकलेला आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। संपूर्ण जून महिना प्रतीक्षा केल्यानंतर अखेर शनिवारी मुंबईमध्ये पावसाचे दमदार आगमन झालं। मुंबईमध्ये अद्यापही मान्सून दाखल झालेला नाहीये आणि त्यामुळे सध्या सुरू असणारा पाऊस हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय। दक्षिण कोकणात शुक्रवारी मान्सून सक्रिय झाल्यानंतर शनिवारी कोकणातील मान्सून रेषा अलिबागपर्यंत पुढे सरकल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं। दरम्यान मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईमध्ये येत्या 2 दिवसात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असेल। मान्सून आगमनासाठीचे निकष पूर्ण झाल्यानंतर मान्सूनचं आगमन जाहीर करण्यात येणार आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे, तर पुढील 3 ते 4 दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरती केंभुर्लीजवळ दरड कोसळलेली आहे। महाड तालुक्यामध्ये रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यालगत दरड कोसळून काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र लागलीच वाहतूक विभागानं दरड एका बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे। तर इकडे मुंबईमध्ये घाटकोपरमधील एका 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। सतत होणाऱ्या पावसामुळे इमारतीचा काही भाग कोसळल्याचं बोललं जात आहे। मुंबईमध्ये शनिवारपासून दमदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे ठिकठिकाणी मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचलं। त्यात आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय आणि त्यामुळे मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचं काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी अंधेरीतील मिलन सव्वेतील परिस्थितीचा ऑन द स्पॉट जाऊन आढावा घेतला। आज या ठिकाणी मिलन सबवे मध्ये लावलेली सिस्टीम ऍक्टिवेट आहे का, काम करते का, याचा जायजा घ्यायला हे पाहायला मी प्रत्यक्ष आलो। मी मिलन सबवेतली ट्रॅफिक पण पाहिली, ती सुरू आहे,
त्याचबरोबर मिलन सबवेच्या मधलं जे पाणी जे वॉटर लॉगिंग झाल्यानंतर पंपिंगने पाणी या नाल्यामध्ये आपण सोडतो, नाल्यामधून डायरेक्ट त्या मोठ्या टँकमध्ये सोडतो, त्यामुळे जशा पद्धतीची सिस्टीम आपण इथं लावली आहे, फ्लडगेट पण लावलेले आहेत, जेव्हा भरती होईल त्यावेळेस फ्लडगेटने परत पाणी आतमध्ये येणार नाही, ही देखील सिस्टीम बघितली, ही सिस्टीम व्यवस्थित काम करते आहे आणि म्हणूनच मिलन सबवेमधली ट्रॅफिक सुरू आहे।